लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अंबड एमआयडीसीतील स्क्रॅप मटेरियल घेणाऱ्या कंत्राटदाराला खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली। या प्रकरणी अंबड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। युसुफ खान उर्फ सोनू तसेच माया गांगुर्डे असे अटक करण्यात आलेल्या दोघा खंडणीखोरांची नावे आहेत, तर त्यांचा तिसरा साथीदार पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मेहबुल्ला नूरमोहम्मद खान यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे। त्यांनी अंबड एमआयडीसीतील काही कंपन्यांमधील स्क्रॅप मटेरियल घेण्याचं कंत्राट घेतलेलं आहे। संस्थांनी कंत्राटदाराला धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील अशी धमकी देत 5 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केलेली होती। तसेच खान यांच्या कर्मचाऱ्यांना एमआयडीसीत वेळोवेळी अडवून धमकावण्यात येत होतं। तडजोडी अंती 2 लाख रुपये खंडणी देण्याचं ठरवण्यात आलं। त्यापूर्वीच पोलिसांनी आता संस्थांना अटक केली। दरम्यान या संस्थांनी इतर कंत्राटदारांसह व्यावसायिकांकडे देखील खंडणीची मागणी केल्याचं समोर येत आहे। या प्रकरणी खंडणी विरोधी पथक सखोल तपासणी करत असून माया गांगुर्डे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत। तर युसुफ हा 10 वर्षापासून स्क्रॅपचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली। युसुफ, माया आणि त्याचा साथीदार हे तिघे स्थानिक असल्याची बतावणी करून कंत्राटदारासह कामगारांकडे खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याची धमकी देत पैसे उकळायचे आणि या प्रकरणी खान यांनी अंबड पोलिसात फिर्याद देताच खंडणी विरोधी पथकानं दोघा संस्थांना बेड्या ठोकलेल्या आहेत। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, अंबड।